सिल्वर सिल्वर आपलं मुंबई ऑपरेशनचं सगळं स्ट्रीमलाईन झालंय. एक बायकांचा गृहउद्योग सुरू केलाय. आत्ता सगळं निरुपद्रवी वाटेल असंच ठेवलंय. बायकाही अशाच रिक्रूट केल्या आहेत ज्या अत्यंत गरजू आहेत किंवा पैशांसाठी हे काम करायला तयार होतील. कुणाचंही लक्ष जाणार नाही अशीच परिस्थिती आहे सध्या. याची काही बातमी वगैरे होईल इतका हा मोठा नाही किंवा अगदीच कोणी सिरियसली घेणार नाही इतका लहानही नाही. एक अत्यंत गमतीची गोष्ट आहे, जो विजय भोसले गेल्या वेळी या किल्वर गँगसाठी डोकेदुखी ठरला होता त्यानेच ह्यावेळी या गृहउद्योगाची या धूळफेकीची हित कापली. नो नो, हे सगळं करून मला काही चीप थ्रिल मिळालेलं नाही. इनफॅक्ट हे सगळं मी घडवलेलंच नाही, ते तसं झालं. सो आता मुंबईतले 10 पैकी 5 कॉलेज स्टुडंट्स आपले ड्रग्ज वापरायला लागतील. अर्थात हे प्रमाण आधीही असंच होतं. मोठ्या शहरांमध्ये तर हे आहेच आहे, पण आता हे ड्रग्ज किल्वर गँगने प्रोव्हाइड केलेले असतील. मुंबई पुन्हा एकदा आपल्या ताब्यात येणार किल्वर. तुम्ही तुमची मंथली टार्गेट अचीव कराल अशी अपेक्षा आहे मला. किल्वरला भाषण देणारा नाही, जो काम करतो ना तोच आवडतो. झाली झोप झाली? खूप डोकं दुखतंय का? थांब, मी लिंबू सरबत आणतो. बाबा काय? बाबा काय काय? आय एम रिअली सॉरी बाबा. अगं काय काय? मी काल ते अगं मला माहित नाही का, मीच दरवाजा उघडला नाही का काल? काय केलंस ते माहिती मला. बाबा मी स्वतःहून नाही पहिली, त्या रॉबिननी ना मला. हो हो, मला कळूच शकतं काय घडलं असेल ते. खरं म्हणजे ही तुझी फायनल टेस्ट होती. म्हणजे? सुधा मावशीकडे व्हेरिफिकेशनसाठी माणूस पाठवला होता तिने, त्यामुळे आपण आता त्या टेस्टमध्ये यशस्वीरित्या पास झालो. कदाचित तुझ्यावर विश्वास वाढला असेल म्हणून पण तुला दारू वगैरे पाजली असेल तिने, कळते का तुला? पण तू त्या नशेमध्ये काही बरळली नाहीस ना? काही बोललीस का? काय आठवतं का तुला काय नेमकं बोललीस ते? नाही बाबा, मी काहीच बोलले नाही खरंच. शाबास. म्हणजे तिने मला पाजली होती खूप, पण समोर मला सगळं कळत होतं काय चालू आहे. तिने ना आणि खूप खूप मुद्दामून असे वेडेवाकडे प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, पण मी नाही बोलले काही. नशेची सवय नसल्यामुळे मी हाय झाले होते, पण समोर मेंदूचा एक भाग माझा खूप अलर्ट होता. माफ कर बाळ मला बाबा. नाही ग, तू फार लवकर मोठी झालीस ग. खरं म्हणजे हे सगळं जग मला तुला दाखवायचंच नव्हतं, पण नाईलाजाने तुला ते बघावंच लागलं. ना तुला रडायला वेळ मिळाला, ना दुःख करायला वेळ मिळाला, सगळंच. आय एम सॉरी. कोण आला आता? नमस्कार महेंद्र भाऊ, विजय भोसले बोलतोय. बोला. अहो नाही, काल ना सानिया दिसली होती मला, बऱ्या अवस्थेत नव्हती होती. म्हणजे कसं सांगू तुम्हाला, जरा विचित्र अवस्थेत होती ती. काय हे बघा, तिचं वय बघता वगैरे ना हे जरा काळजी घ्यायला पाहिजे तिची, कारण मुलगी चांगल्या घरची आहे, चांगली पण आहे होती. कधी कधी काय होतं ना, संगत ह्या इतर गोष्टी खूप कळताय ना, म्हणजे मी काय म्हणतोय. आता नंतर मग म्हणून उपयोग नाही ना. आणि प्लीज गैरसमज करून घेऊ नका, मला खरंच काळजी वाटते तिची म्हणून मी बोलतोय. नाही माझं लक्ष आहे ते. काय वैजंतीचं सगळं झालं असं, त्यामुळे यंग आहे जरा आणि बंडखोरी वय, त्यामुळे चालायचं. मी आहे, माझं लक्ष आहे. बरं, ते गुप्ते अँड असोसिएट्स मध्ये ती काम करते का?
ते टेम्पररी जॉब आहे हो, काही तसं खास नाही काही. पण तुम्ही पण काय एवढे लगेच कशाला, थोडे दिवस तिने आराम केला असता. हा नाही खरं आहे तुमचं, पण काय तिने कशात तरी मन गुंतवणं महत्वाचं होतं. तिने अप्लाय केलं, मी हो म्हटलं. हा मी ठेवू का, मी जरा जरा कामात आहे, काही दे जरा. हा नंतर करतो ना मी. हा बरं ठीक आहे. बाबा आपण भोसले सरांना प्लीज. नाही नाही, माझी बायको तुझी आई आपल्या घरची लक्ष्मी वैजयंती गेली, तेव्हा हे फक्त आपल्या घरातच राहायला पाहिजे आणि हे आपल्या घराचं नुकसान आहे, त्यामुळे हे आपलंच आहे, आपल्या घरातच असलं पाहिजे. कळतंय? हो. नम्रता मॅडम कशा, आमचं काय चाललंय, तू कशी आहेस? चाललंय. ये चहा कॉफी. अहो नाही मॅडम नको. अगं ये इकडे खूप छान मिळतं. अहो नाही मॅडम खरंच नको, माझं आत्ताच झालं. बरं नम्रता, ते PF इन्शुरन्स सगळे पैसे वेळेत मिळाले ना? हो मॅडम. काहीही मदत लागली तरी हक्काने सांग, कोणीही अडवणूक केली तरी सांग. हो नक्की. ऍक्च्युली मी आज इथे एका वेगळ्याच कामासाठी आली होती. अगं मग चल ना बोल. अहो नाही मॅडम नको, इथेच बोलूया आपण. बोल ना, काही संकोच नको बाळगू मनात, बोल तू बिंदास बोल. मला ना तुमच्यावर एक पुस्तक लिहायचं होतं. काय माझ्यावर पुस्तक? नाही नाही अहो नाही मॅडम, अहो ऐकून तरी घ्या माझं. यांना खूप आदर होता तुमच्याबद्दल. अगं हो मला मान्य आहे, पण पुस्तक वगैरे जरा जास्त होतंय ग, माझे सिनियर्स हसतील मला. अहो नाही मॅडम, राहुलचीच इच्छा होती. तुम्हाला नेहमी म्हणायचं तुमचं काम, तुमचे विचार, ड्युटी करताना असं तुमचं वागणं सगळंच प्रेरणा देणार असत. आणि मॅडम तुमच्यावर ना एक पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे. मॅडम जर मी हे काम केलं ना तर त्याची इच्छा पूर्ण केल्याचं समाधान मला मिळेल. आणि एका राहुल मगरमुळे अनेक तरुण मुला मुलींना तुमच्याकडून बरंच काही शिकता येईल. प्लीज मॅडम. एवढं काही नाहीये ग नम्रता, आणि अजून बरीच वर्ष बाकी आहेत माझ्या सर्व्हिसची. तसंही आउट ऑफ ऑर्डिनरी मी काहीही केलेलं नाहीये, कुठल्याही पोलीस ऑफिसरने एवढं करायलाच हवं. नाही मॅडम अहो असं तुम्हाला वाटतं, पण इतरांसाठी तुम्ही ऑलरेडी खूप मोठ्या आहात. आणि मॅडम मी लिहीन ना, लिखाणाची खूप आवड आहे मला. प्लीज मॅडम प्लीज नाही म्हणू नका. हवं तर राहुलची शेवटची इच्छा समजा. अहो त्यांची खूप श्रद्धा होती तुमच्यावर, देवाच्या ठिकाणी मानायचं तुम्हाला. प्लीज. ओके ठीक आहे, मी विचार करते, मला विचार करायला जरा वेळ. हो बोलू आपण यावर. थँक्यू मॅडम. आणि हो पॉझिटिव्हच विचार करा प्लीज. येते मी, कॉल करेन तुम्हाला. हाय सर, आज येते? गाडी काय मागे लावली? हा मागे लावली गाडी, सावली आहे. बरं येते. चांगलं. इकडे इकडे थांब. हा सर. तू माग कुठे चालला? सर जरा असच. हा मला माहिती ना तू हात मळायला कसा जातो माग. चल आतमध्ये चल, काम करा. या आईला. हॅलो आलोच. विजय आलास. थँक्यू थँक्यू विजय. विजय माया पडतो तुझ्या, मला सोडवूयात. या नरकातून मला सोडवलंय तर नाहीतर अनुज मला मारून टाक. मला पलाय नरकात सोड विजय, नाहीतर अनुज मला मारून टेकेल. विजय प्लीज सोड.
हा बोल रे साहेब. गुजरात मध्ये पोहोचलोय, आता सुरत मध्येच आहे. ठीक आहे, पुढे काय कसं करायचं माहिती आहे तुला, पण जरा नीट जपून काळजीने कर, स्मूथली कर. होय साहेब. हा आणि एक दाट शक्यता आहे निलंजन तिकडेच असेल कदाचित. तसं जर असेल तर तिथे कोणालाही जिवंत नाही ठेवायचं, पण आधी खात्री करून घ्यायची, उगाच घुसायचं नाही. कळलं? तुम्ही काळजीच करू नका साहेब. नाही नाही, मी सोडतो काळजी, पण तू सोडू नको. तू काळजी घे आणि काळजी कर, कारण तू जर तिकडे चुकलास तर गुजरातमध्ये आग लागेल आणि तिचा धूर महाराष्ट्रात निघेल, माझ्या घरात निघेल. आणि मग असं जर झालं तर काय होतं हे तुला माहिती आहे, विक्रमचं बघितलंयस. होय साहेब. सर रिलॅक्स, सर रिलॅक्स. सर पण हे काय आहे सगळं? आय मीन सर, अनुजाने तुम्हाला जिवंत ठेवलंय अजूनही. काय? मी तिच्या मार्गातला अडथळा ना तरी. का माहितीये का? कारण तशीच आहे ती. मी तिला ओळखतो ना लहानपणापासून, आतून बाहेरून. असाच काहीतरी विचित्र स्वभाव बनत गेला तिचा, हट्टी आहे भयंकर. आणि एकदा तिला काही हवंस झालं ना की मग ती कसलाही विचार करत नाही, समोरच्याचा तर नाहीच नाही. तुला उदाहरण देतो, एकदा मी तिला घेऊन बागेत गेलो होतो लहानपणी. तिथे ना तिला फुलपाखरू आवडलं, पण ते फुलपाखरू काही तिच्याकडे येईना. मग अनुजाने त्या फुलपाखराला मारलं नाही, मुठीत धरून ठेवलं, त्याचा एक पंख छाटला, सगळे पाय सुताने बांधून ठेवले. आणि मग ते असहाय्य फुलपाखरू तडफडताना ते हसत राहील. माझाही असंच केलंय तिने. तिचा हा बाप आयुष्यभर जो ताठ मानेनं जगला, तो फार घेडामुंगी करून टाकली तिनं. म्हणून म्हणतो मला वाचव, सोडवूया. तुझा माझ्यावर विश्वास बसत नाहीये. सर माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. विश्वास आहे ना की अनुजाचं जे काही क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे ते शोधण्याचा मी पण प्रयत्न करतोय सर, पण ते इतकं सोपं नाही आहे. मला तुमची मदत लागेल सर. एक्झॅक्टली ती असं काय झालंय सर? आय मीन का अशी झाली आहे ती? पैसा. तिला फक्त दोन गोष्टी हव्यात, पॉवर, पैसा. पॉवर तिला मिळते वर्दी करून, आता तिला फक्त पैसा हवा आहे. जो तिच्या बापानं कधी उराशी बाळगला नाही ना, तुला तिने सांगितलं असेल की. सर पण फक्त पैशासाठी ती या थराला जाईल, वर्दीशी गद्दारी करेल? विश्वास बसत नाही ना. नाही, नाहीच बसणार आपला विश्वास, नाहीच बसणार. कारण ना आपण वेगळे आहोत, आपण पैशाला दुय्यम म्हणतो, पण ती फक्त पैसा हवा आहे तिला. तुला तिने सांगितलं असेल ना की मला अभिमान वाटावा म्हणून ती पोलिसात दाखल झाली. हो सर. फक्त पैसा, कारण मी बघितली तिच्या डोळ्यात पैशाची वखवख. फक्त पैशासाठी तिने नको त्या माणसांची संधानं साधली आणि एवढ्या मोठ्या पदाला पोहोचली. मला कळलं नाही, नको नको ती माणसं म्हणजे नेमकी नेमकी कुणाशी असोसिएट होती ती? कोण होती ही माणसं? की आपल्या डिपार्टमेंट मधले कोणी वरचे ऑफिसर्स होते? सर प्लीज तुम्हाला बोलावं लागेल सर, त्याशिवाय मला कळणार नाही. तुला सांगू का विजय, तिने जेव्हा पहिल्यांदा लाच खाल्ली ना तेव्हाच मी तिच्यापासून अलिप्त झालो. तिचं काय चाललंय, पोस्टिंग कुठं आहे, हाताखाली कोण आहे, बॉसेस कोण आहेत, तिचे मित्र शत्रू, या सगळ्यातून मी आपणून ठरवून लक्ष काढून घेतलं. म्हणजे आता जर गरज असेल ना तर मी प्रयत्न करतो, पण मला थोडा वेळ लागेल. मी करतो प्रयत्न. थँक्यू सर. थँक यू विजय. थँक्यू. सर एक रिक्वेस्ट आहे, पुढचे काही दिवस सर प्लीज तिला डिवचू नका, तिला वाईट वाटेल असं काही तिच्याशी बोलू नका. तुमच्या भऱ्यासाठी सांगतोय सर, कारण तुम्ही एक सॉलिड ऑफिसर होतात आणि आजही माझ्या नजरेत तुम्ही एक सॉलिड ऑफिसर आहात.
आणि अशा एका सॉलिड हुशार ऑफिसर कडून एक गोष्ट मी नक्कीच शिकलो. शेळ्यांच्या कळपात जर एखादा लांडगा असेल तर त्याला बेसावध ठेवणं हे जास्त महत्वाचं असतं सर. प्लीज तेवढं कराल माझ्यासाठी. तुझ्यासाठी काही तू सांगशील. ए रिक्षा, काय करतो रे इकडे? आजकाल इकडेच पडीक असतोस का? जेव्हा बघावं तेव्हा इकडेच भेटतोस. येऊ का? काय लावतास? काय तुझ्या तीर्थरूपांना भेटायला आलो होतो. काय सकाळी फोन करून बोलून घेतलं मला अचानक, काय कळत नाही. काय बोलले? आणि काय काय असं वेगळंच विचित्रच बोलतात ते. मला म्हणाले की आता तुम्हाला परत एकदा माझ्या समोर हजर व्हावं लागेल. मुद्दा एक, हजर व्हायचंच. मुद्दा दोन, माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायची. मला असं झालं अहो राहू द्या आता काय. बस एवढंच बोलले? नाही नाही अजून खूप काही. म्हणजे बरंच काय? म्हणजे काय बोलले? बुटाला पॉलिश नाही, 11 मिनिटं लेट आलास, घुसले तुला अक्कल नाही, पोलिसाचा फिटनेस नाही, काय विचारू नको. माझ्याबद्दल काही बोलले का? तुझ्याबद्दल तर काय बोलणार, इतकं काय काय बोललेत ना. जाऊ दे म्हणजे मला माझ्या तोंडून बोलायची पण लाज वाटते. मला सवय माझ्याबद्दल वाईट ऐकण्याची. काय बोलले काय? त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला, ते पडलेत. त्यांचं म्हणणं आहे की मला माझ्या मुलींनी पाडलं. काय बोलू आता. फनी? अरे खूप फनी आहे. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग पासून तर पायजमाची स्त्री का बिघडली इथपर्यंत प्रत्येक गोष्टीला ते तुला ब्लेम करतायत का काय माहित. बाप कमी शाप जास्त आहे नाही. चला कोणाला तरी माझा प्रॉब्लेम कळला. बस का? अरे मित्र असतात कशासाठी. अरे वा आनंद वाटला. कसला? खूप दिवसांनी तू मित्र म्हणाला स्वतःला माझा. ऐका आता. अरे प्रत्येक गोष्ट काय बोलून दाखवायची असते का? येऊ? ऐक ना, परत जर त्यांचा काही फोन आला ना तर आधी मला सांग. तुला कशाला ना उगाच त्रास म्हणून. येऊ का? पार्करला सांग सगळी कामं आजच झाली पाहिजे का? अरे नमस्ते दीदी, काय कसं येणं केलं? सर अहो त्या दिवशी तुम्ही इतकं छान भाषण दिलं आणि त्या भाषणाने आमच्या महिला इतक्या प्रभावित झाल्या ना की जोमाने कामाला लागल्या. की पहिली ऑर्डर लवकरात लवकर पूर्ण केली त्याचे हे पेढे. थँक यू मॅडम, अभिनंदन तुमचं. तुमचे खूप खूप आभार. नेहमी असेच आमच्या पाठीशी उभे राहा. कायम हो दीदी कायम. पाठा घ्या रे, खाजा आणले दीदींनी पेढे घ्या.